अयोध्येत जोरदार तयारी, 30 डिसेंबरला मोदींच्या हस्ते एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. अयोध्येत 22 जानेवारीला बाहेरील लोकांना प्रवेश बंदी, केवळ आमंत्रित आणि सरकारी ड्युटीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवेश, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय. रामलल्लासाठी तयार झालंय सुवर्णजडित सिंहासन, 3 फूट उंच संगमरवरी दगडावर सोन्याचं नक्षीकाम, महिन्याअखेरीपर्यंत काम पूर्ण होणार. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदातून प्रियंका गांधींची मुक्तता, तर सचिन पायलटांकडे छत्तीसगडची जबाबदारी, रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे प्रभारी. तेलंगणातल्या यशानंतर काँग्रेसकडून माणिकराव ठाकरेंवर 3 राज्यांची जबाबदारी, गोवा, दीव दमण आणि दादरा नगर हवेलीची जबाबदारी माणिकरावांवर. 2024 साठी भाजपनं तयार केला प्लॅन, 51% वोट बँक मिळवण्याचं लक्ष, सूत्रांची माहिती, मोदी आणि अमित शहांनी दिलं टार्गेट. कर्नाटकमध्ये हिजाब बाबतच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्रीच संभ्रमात, वाद वाढताच हिजाब बंदी हटवण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया. पुण्याचं निकटवर्तीय असणं गुन्हा नव्हे, भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांचा पलटवार, कुस्तीपटूंवरही जोरदार टीका. उत्तरकाशीतला सिलक्यारा बोगदा खचण्यामागे अनेक काड्या, बांधकामादरम्यानच्या अभियांत्रिकीत चुका, ही कारणीभूत तज्ज्ञांचा अहवाल. देशात 24 तासात 752 नवे कोरोना रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 3500 घरात. JN1 व्हेरियंटनं चिंता वाढवली, JN1च्या बाधित 22 जण, चंदीगड आणि अमृतसरमध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य. जगात 28 दिवसात कोरोनाचे 52% रुग्ण, भारत 26व्या क्रमांकावर, WHOची माहिती. ज्येष्ठ नागरिकांवरच्या अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी, मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे, देशभरात 28545 गुन्हे दाखल. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अपाने डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक, तर पनवेल वाशी अपाने डाऊन हार्बर मार्गावरही दुरुस्तीची कामं. क्रिसमस न्यू इयर निमित्त रेल्वे ST फुल, मागणी वाढल्यानं खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दरही वाढले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात क्रीडा हा विषय अभ्यासात आणणार, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. भारतीय सागरी किनाऱ्यानजीक मर्चंट शिपवर ड्रोन हल्ला, हल्ल्यानंतर स्फोट होऊन जहाजावर आग, जहाजावर 21 भारतीय. 23 पटीनं वाढली भारताची संरक्षण निर्यात, सर्वाधिक मागणी ब्राह्मोस आकाश क्षेपणास्त्रांना, मेक इन इंडिया फायटर जेट तेजसलाही मागणी. खाद्यतेल आयात शुल्क 1 वर्ष वाढणार नाही, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत निर्णय, मार्च 2025 पर्यंत पाम तेलावर 5.5% तर रिफाईंड तेलावर 13.7% आयात शुल्क. गाझात इस्रायलच्या हल्ल्यात 90 जण ठार, सर्वजण पॅलेस्टिनी असल्याची माहिती, एकाच परिवारातल्या 76 जणांचा समावेश. जगात कोरोनाचा तर श्रीलंकेत डेंग्यूचा कहर, 1 महिन्यात 7550 रुग्ण समोर, तर वर्षभरात 85,000 नागरिकांना डेंग्यू, 50 जण दगावले. चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन, अणुबॉम्बची पुन्हा चाचणी करणार असल्याची माहिती, चीननं दावा फेटाळला. विचार स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागेल, ठाणे मनपाच्या विचारमंथन व्याख्यानमालेत सुप्रीम कोर्टाचे जज अभय ओक यांचं प्रतिपादन. हिमाचल, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी, पर्यटकांचा ओघ वाढला. उत्तर भारतात शीतलहरी, लाहौल स्पितीचा पारा 0च्याही खाली. शाहरुखच्या डंकीची जगभरात 100 कोटींची कमाई, तर देशात 3 दिवसात जमवला 64 कोटींचा गल्ला.